अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप अखेर मागे घेतला गेलाय. 4 मागण्या मान्य झाल्यात, त्याच्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. अंगणवाडी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय झालाय असं समजतंय. महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांची या संदर्भात चर्चा झाली. 52 दिवसापासून हा राज्यव्यापी संप अंगणवाडी सेविकांचा सुरू आहे आणि या संप काळामध्ये कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतलं जाणार आहे अशी माहिती सुद्धा कळते. 2,00,000 अंगणवाडी सेविका संपावर होत्या, मात्र आता 4 मागण्या मान्य झाल्यात, त्यामुळे संप मागे घेतला गेला. आणखी आपण अपडेट घेणार आहोत प्रतिनिधी पंकज यांच्याकडून. पंकज, या संदर्भातले नेमके काय तपशील आहेत, कुठल्या 4 मागण्या आहेत ज्या मान्य झाल्या? नक्कीच रिद्धी, गेल्या 52 दिवसापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू होता. 2,00,000 कर्मचारी हे संपावर होते. वेतन वाढ तसेच शासकीय सेवेत सामावून घ्या, आधारपणाच्या रजा मंजूर करा, त्याचबरोबर ग्रॅज्युएटी दरमहा पेन्शन चालू करा, यासाठी हा संप सुरू होता. त्यानंतर 25 जानेवारी रोजी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने नेत्यांची व महिला व बाल विकासच्या सचिवांची अनुप कुमार यादव व महिला व बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांची अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा झाली, मीटिंग झाली आणि त्यानंतर तोडगा निघाला. शासनाने यांच्या 4 मागण्या मान्य केल्या आहेत. या याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाची मागणी म्हणजे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे अशी हे मागणी त्यांची मान्य करण्यात आली. सोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्याचे मान्य केले आहे. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तात्काळ मोबाईल देण्यात येणार आहे. त्यासोबतच मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे त्वरित आदेश देण्यात येणार आहे. सोबतच करोना काळात सुद्धा ज्यांनी सेवा दिली आहे उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजन करण्याविषयीच्या सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच 10वी पास मदत अंगणवाडी मदतनीसांना सेविकापदी नियुक्त करण्यासंदर्भात देखील निर्णय करण्यात आलेला आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आज आनंदाचे वातावरण आहे. कृती समितीचे राज्य निमंत्रक दिलीप उटाणी व सिटू संघटनेचे भैयाजी देशकर आहे यांनी वर्ध्यात ही घोषणा केली व संपाची शांतता आज करण्यात आली आहे. रिद्धी, अंगणवाडी सेविकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. आता खेडोपाडी ज्या अंगणवाड्या आहे त्या अंगणवाड्या सुरू असणार आहे. एकूणच हे जे खेडोपाडी जे विद्यार्थी आहे, गरीब गुरुचे विद्यार्थी त्या अंगणवाड्यात जाते, यांना शिक्षणापासून जे वंचित न राहता शिक्षणाच्या सेवेत समाविष्ट होणार आहे. रिद्धी, निश्चित म्हणजे पंकज, पूर्ण राज्यभरातल्या अंगणवाड्या आता सुरू होतील असं म्हणायला हरकत नाही का? नक्कीच नक्कीच, हा राज्यभरात जे 2,00,000 अंगणवाडी कर्मचारी जे संपावर होते आज उद्यापासून ते सेवेमध्ये रुजू होणार आहे. त्या संप वगैरे तोडगा निघाला आहे, संप वगैरे मान्य झालेला आहे, मागे घेण्यात आलेला आहे आणि संपाची सांगता वर्ध्यातून झाली आहे हे विशेषतः. रिद्धी जी, पंकज धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. 52 दिवसापासून सुरू असलेला अंगणवाडी सेविकांचा हा राज्यव्यापी संप आहे जो अखेर मागे घेतला गेलेला आहे आणि या संप काळामध्ये ज्यांना सेवेतून कमी करण्यात आलं होतं त्या सेविकांना सुद्धा आता पुन्हा एकदा रुजू करून घेतलं जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येते. 4 मागण्या मान्य झालेल्या आहेत या अंगणवाडी सेविकांच्या, त्याच्यामुळे हा संप मागे घेण्यात आलेला आहे. कामगार नेते दिलीप फुटाणे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूयात. दिलीपजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर. आता सध्या नेमक्या काय भावना आहेत? 52 दिवसापासून तुमचा लढा सुरू होता, अखेर यश आलंय असं वाटतंय का? यश आलं आहे. जवळपास नाही म्हटलं तरी आम्हाला 4 मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. एक अत्यंत महत्वाची मागणी मानधनवाढीची होती, ती मात्र सरकारने बेटपूर्वर ठेवलेली आहे त्यांना सध्या तात्पुरत्या स्वरूपात. आणि त्याची ही अपेक्षा आहे की सरकार लवकरच त्या मानधनवाढी संदर्भात निर्णय करेल. आणि आता जे आपण सांगितल्याप्रमाणे जे काही कामावर कमी केलेल्या लोकांना कामावर घेण्यासंदर्भामध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे ते सगळे त्यांना कामावर घेतील. पण महाराष्ट्रामधल्या 2,00,000 अंगणवाडी कर्मचारी ह्या पेन्शन मिळणार आहे, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएटी मिळणार आहे. ज्या मिनी अंगणवाडी 13,000 मिनी अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना मोठं अंगणवाडी मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. आणि ज्या मदतनीस आहेत, जे 10वर्ग 5 आहेत, सरकारने 12वी 5 मदतनीसाचा त्यांनी जो शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये त्याचा अन्याय झाला होता आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं आज त्या 10वर्ग 5 ज्या महिला आहेत त्यांना प्रमोशन मिळणार आहे. त्या 4 मागण्या अत्यंत आमच्या पदरात पडलेल्या आहेत. आम्ही समाधानी आहोत. सरकारलाही आम्ही आश्वासित करू इच्छितो की सरकारने मानधनवाडी संदर्भात वाढत्या महागाईच्या निर्देशाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ द्यावी अशा पद्धतीची आमची भावना आहे. आणि म्हणून काल 25 तारखेला माननीय आयुक्त आणि माननीय प्रधान सचिव यांच्या कक्षामध्ये जी बैठक झाली ती समाधानकारक झाली. आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की जे तुम्ही बोललात ते करावं लगेच. निश्चित, दिलीपजी धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजचे सविस्तर या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी.
पंप 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 पंप